लहान असताना खारुताईला घरी आणले, तिचे पालनपोषण केले. तीच थोडी मोठी झाली तर ती घरात सदस्याप्रमाणे घरच्यांच्या बोलीभाषेवर वावरू लागली. अंगणात कोणी अनोळखी व्यक्ती आला तर जोराने ओरडत घरच्यांना ती सतर्क करते. अशाच मुख्या अबोल खारुताईची कहाणी अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथे राहणारे जिल्हा परिषद शिक्षक जगन्नाथ काकडे यांच्या निवासस्थानी आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधीने कैद केली. सरसर झाडावर चढणारी, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तुरु तुरु धावणारी खारुताई सर्वांना अगदी शाळेच्या दिवसांपासून परिचयाची. अशा या भित्र्या आणि लाजाळू आणि तुरतूर चालणाऱ्या खारुताईचं विश्वच वेगळं असतं. खारुताईला आपण झाडावर किंवा रस्त्यावर तुरु तुरु धावताना अनुभवले असेल. मात्र मनुष्य प्राणीच्या कुटुंबात एका लहान मुलासारखं वातावरणात आपण कधी पाहिलं का? अशीच एक खारुताई घरातील लहान मुलासारखी सर्वांची लाडकी झाली. घरात लहान मुलासारखी वावरते, घरात असलेले जेवणसह फळभाजीवर ताव मारते. एवढंच नाही तर बोलीभाषा उमजत असून सर्वांच्या अंगावर खेळते आणि रात्र झाली की आपल्या अंथरुणात शांतपणे निसते. आता असं आहे ना तुझं काम. झोप बरं, झोप ना, झोप झोप. चला गुड नाईट, गुड नाईट खारो, गुड नाईट, गुड नाईट. अरे वा, छान छान. आता झोप. हा ओके, गुड नाईट, झोपले. ही हकीकत अकोट चोहटा बाजार येथे राहणारे जिल्हा परिषद शिक्षक जगन्नाथ काकडे यांच्याकडे घडत आहे. लहानपणी काकडे यांनी खारुताईला घरी आणले होते, तिचे पालन पोषण केले. अशातच खारुताई थोडी मोठी झाली तर तिला घरचे सर्व सदस्य आपलेच झाले. घरात कोणता अनोळखी इसम आला तर लगेच खारुताई जोराजोराने ओरडत घरच्यांना संदेश देते. या खारुताईबाबत जिल्हा परिषद शिक्षक जगन्नाथ काकडे व त्यांच्या पत्नी चंचला काकडे यांनी आमच्या सिटी न्यूजकडे खारुताईबद्दल माहिती स्पष्ट केली. माझे नाव तुळशीराम जगन्नाथ काकडे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. ही उपडे या शाळेत जवळपास 15 दिवसाची असताना मला ती मिळाली आणि तिला मी आणणारच नव्हतो. पण मी जेव्हा म्हटलं तर हिला सोडून देऊ, पण म्हटलं तिची आई भेटेल किंवा नाही आहे म्हणून मी बाहेर पिशव्या ठेवल्या आणि परत जाऊन त्या पिशवीत राहिले. तर जवळपास आता एप्रिलपासून हे आमच्यासोबत राहते. हिला गुड नाईट, चल फिरायला, जे आपण आज्ञा दिली ते आज्ञा वगैरे पाळते. ते जवळपास 6 महिने 7-8 महिने झाले आमच्याचकडे आहे. आणि खायला हिला आम्ही सकाळी काजू खारे जे आम्ही खाणार. आणि सर्वात आवडतं खाद्यपदार्थ म्हणजे तिला आमचं कोकणातलं कांदा भाजी. ए मला नको चवना एवढे जोरात कशाला. खारो दीदी चुप, तिकडे बघ. अरे तिची मालिश पण करायला पाहिजे. अरे बापरे, हे काय जी मालिश केली तर गप राहते. आणि विशेष म्हणजे खास वैशिष्ट हे कधी तिच्या बेडवर कधी संडास वगैरे करत नाही अजिबात. आणि सकाळी फायर बाहेर न्यायला पाहिजे 1-1.5 तास आणि रात्रीला 1-1.5 तास असं फिरायला. खारुताई आमच्या घरी आणली तेव्हापासून आम्हाला खूप आनंद झाला. मी त्यांना म्हणत होती तिला तिच्या आईकडे द्या, सोडून द्या, पण तिथं पोचवलं तर तिची आई बी काही त्यांना दिसली नाही, त्यामुळे ते परत घरी घेऊन आले. तेव्हापासून आम्हाला आमच्याकडेच आहे ती खारुताई. ती विशेष म्हणजे ती ज्या अंथरुणावर झोपवतो आम्ही त्यामध्ये ती घाण बिन अजिबात करत नाही. आणि जर आम्ही तिला बाहेर दिवसभर ती बाहेर खेळते, पण ती संध्याकाळ झाली की आपणच घराकडे येते. आणि ती बाहेर तिचं कोणी शत्रू दिसलं, पक्षी वगैरे, कुत्रा, मांजर, तर ती आम्हाला आवाज देते, म्हणजे ओरडून सांगते, तर आम्ही समजतो की कोणतरी आता आलं म्हणून. ते आम्हाला खूप तिच्या मुळे मला पण दिवसभर
ती माझ्या जवळच असते, त्यामुळे मला पण खूप बरे वाटते, कारण एकटीच असते मी दिवसभर घरात, त्यामुळे खारुताई माझी सोबतीनच झालेली आहे आता।